हॅलो फ्रेंड्स, मी दिनेश बच्चाव सर, तुमचा मॅथ टीचर. मित्रांनो, दहावीच्या बोर्ड परीक्षेमधील एक महत्त्वाचा धडा जो की अंकगणित श्रीडी जो 8 गुणांना बोर्ड परीक्षेला विचारला जातो या प्रकरणाविषयी आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम पहिलंच नाव आहे का अंकगणितीय, की ज्याला मराठीत म्हणतात अरिथमॅटिक, इंग्लिशमध्ये काय म्हणतात अरिथमॅटिक. अंकगणितीय म्हणजे नेमकं काय? एखादी क्रमिका असते. आता सर्वात पहिले जी टर्म आली माझ्याकडे क्रमिका, पहिल्या शब्दाला क्रमिका. की सर क्रमिका म्हणजे काय? तर आपण लहानपणापासून पाढे बघितले आहेत सर्वांनी, म्हणजे सपोज मी 2, 4, 6, 8 असा पाढा लिहिला, बरोबर आहे. नीट विचार जर केला तर मला पाढ्यांमध्ये एक काय दिसतं का, दोघांमधलं काहीतरी साम्य आहे, बरोबर आहे. दोघांमध्ये काहीतरी साम्य, आणि तो साम्य म्हणजे काय? फरक. म्हणजे यांच्यामध्ये फरक किती आहे? 2 सहा आणि 4 मधला फरक किती आहे? 2 8 आणि 6 मध्ये फरक किती आहे? 2 म्हणजेच अंकगणितीय श्रेणी काय असते? अशी काहीतरी एक सिक्वेन्स म्हणजे क्रमिका असते की ज्यांच्यातला फरक सारखाच असतो. ठीक आहे, ही झाली साधी सरळ व्याख्या. पण आता सर आपण याचा डिस्क्रिप्शन म्हणजे आपण विवेचन बघूयात कशा पद्धतीनं आहे ते. तर आता बघा, मी अजून एखादी सिक्वेन्स घेतो क्रमिका. आता बघा, हे उदाहरण पहिले घेतो. ठीक आहे, उदाहरण पहिलं असेल तर काय करतो? आता बघा, 3, 6, 9, 12 हे उदाहरण दिले तुम्हाला. आता क्रमिकेचे पद, क्रमिकेचे आपल्याला काय करायचं? पदे बघू. पदे याला काय म्हणतात? पहिले पद. काय म्हणतात? पहिले पद. जे की T1 नी दाखवतात. कशाने दाखवतात? T1 नी, म्हणजे त्याला आपण A पण म्हणतो. ठीक आहे, याला म्हणतात दुसरे पद, म्हणजे काय म्हणतात? T2. त्याला म्हणतात तिसरे पद, T3. याला म्हणतात चौथे पद, याला काय म्हणतात? T4. आणि आता विचारता तुम्हाला याच्यातला फरक काढा. फरक कसा काढायचा बघा. डी बरोबर म्हणजे काय येईल? बघा ना, डी बरोबर काय येईल तयार उत्तर? टी टू मायनस टी वन म्हणजे दुसऱ्या पदामधून पहिलं पद जर वजा केलं, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटं जर वजा केलं तर आपल्याला त्याचा फरक भेट. म्हणजे काय मित्रांनो, T2 किती आपल्याकडे? 6 3 बरोबर उत्तर किती झालं? 3. हा झाला तुमचा पहिला फरक. बरोबर, दुसरा फरक चेक करूयात आपण. दुसरा फरक करताना काय करायचं? 3 पदामधून 2 पद काय करायचं? वजा करायचं. म्हणजेच T3 - T2 बरोबर काय होईल मित्रांनो? 9 - 6 बरोबर उत्तर किती झालं? 3. नीट जर ऑब्झर्व केलं तर D1 ची किंमत किती भेटली तुम्हाला? D1 ची किंमत 3 आणि D2 ची किंमत पण किती भेटली? 3. म्हणजे याच्या अर्थ मला एक लक्षात आलं की दिलेल्या उदाहरणामध्ये D1 - D2 = 3 म्हणजे याच्यातील प्रत्येकाचा फरक किती आहे? 3 आलेला आहे. म्हणजे एवढं मला फिक्स लक्षात येतं अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, की 2 क्रमांक देणारे पद जे असतात, हे बघा क्रमांक म्हणजे बॅक टू बॅक येणार, त्याच्या पाठीमागे येणार संख्या, 2 क्रमांक देणाऱ्या संख्यांचा बेरीज जी असते तो काय होता, यांच्यातला फरक काय असतो? हा सारखाच असतो. दिलेल्या उदाहरणामध्ये काय, इथं 2, इथं 2, इथं 2, प्रत्येकामधला फरक कितीचा दिला तुम्हाला? 2 दिलेला आहे. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्मॅट ऑफ द गिवन एक्झाम्पल. ठीक आहे, आता अजून काही एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. मला बोर्ड परीक्षेसाठी प्रश्न विचारतात, एखादी क्रमिका दिलेली असते आणि विचारतात दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहेत का नाही ओळखा. मी एखादा प्रश्न घेतो, सपोज मी घेतला 7, 7, 7, 7 ठीक आहे, आणि विचारलं दिलेली ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत का नाही ओळखा. ठीक, सिंपल वे काय करायचं बघा, स्टार्टिंगला काय करायचं, सुरुवातीला याला T1 मानून घ्यायचं,
याला काय करायचं टी टू मानून घ्यायचं, टी थ्री टी फोर सोपे. सुरुवातीला काय केलं मी फक्त टी वन टी टू टी थ्री टी फोर बरोबर हे मानून घेतले. हे म्हणजे काय झालं, पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथे पद हे त्याला आपण काय केलं मानून घेतलं. आता पुढच्या स्टेपला काय करायचं, यांच्यातला काय घ्यायचा डिफरन्स घ्यायचा म्हणजे फरक घ्यायचा. फरक घेतो मी ठीक आहे डी किंवा त्याला आपण डी वन म्हणूया. पहिला फरक कसा घ्यायचा, टी दोन मधून टी एक वजा करायचा ठीक आहे. टी दोन मधून काय करायचा, टी एक वजा करायचा म्हणजे सर मला टी दोन माहितीये तो किती आहे सात आणि टी एक किती आहे तो पण किती आहे माझ्याकडे सात. फरक किती झाला शून्याचा. किती झाला फरक शून्याचा. अँड टी दोन घेतला मी, टी दोन कसा घेतो मी टी तीन वजा टी दोन, टी तीन वजा टी दोन घेतला. आता माझ्याकडे टी तीन किती आहे सात वजा टी दोन किती आहे माझ्याकडे तो पण सात सर. उत्तर किती आलं शून्य. आता दोन यांचा क्रमांक त्याचा फरक सातचा आला का शून्याचा आलाय तर आपण पुढचा डिफरन्स बघू चेक करू बरोबर आहे का. टी तीन बरोबर टी फोर मायनस टी थ्री, टी फोर किती आपल्याकडे सात वजा सात बरोबर शून्य. मी जर नीट ऑब्झर्व केलं तरी तर सर्व फरक किती आले शून्याचे आले. म्हणजे आपल्याकडं डेफिनेशन काय सांगतो, व्याख्या काय सांगते, अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, कोणत्याही दिलेल्या क्रमिकेमध्ये दोन क्रमागत सर्व पदांचा फरक जर सारखाच असेल मग इथं सारखा आलाय त्याला काय म्हणतात अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. म्हणून इथं काय यायचं येथे फरक हा शून्य असून म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे ठीक आहे. दिलेली क्रमिका आहे अंकगणितीय श्रेणी आहे असं सिम्पलेस्ट फॉर्मेट मध्ये तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे ठीक आहे. आलं लक्षात काय केलं तुम्ही, टी वन टी टू टी थ्री टी फोर असे मारून घेतलं अगोदर, नंतर डी वन काढलं, डी वनचं काय टी टू मायनस टी वन सात वजा सात बरोबर शून्य घेतला, डी टू काय घेतला टी थ्री मायनस टी टू बरोबर सात वजा सात बरोबर शून्य उत्तर आलं. सेम आहे टी थ्री बरोबर काय आलं टी फोर मायनस टी थ्री बरोबर सात वजा सात बरोबर शून्य उत्तर आलं. म्हणजेच काय झालं, हा फरक मी काढला जो फरक आला सेम आला म्हणून दिलेली क्रमिका ही काय झाली अंकगणितीय श्रेणी आहे असं आपल्याकडे काय होतं सिद्ध होतं. बोर्ड परीक्षा ह्या टाईपचा प्रश्न दोन गुणांना हमखास विचारला, लक्षात घ्या दोन गुणांना बोर्ड टाईपला प्रश्न हा विचारला जातो ठीक आहे. सो आता आपण अजून काही एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. एक उदाहरण घेतो, एक चार नऊ असे घेतो, एक पाच नऊ तेरा पुढे सोळा सपोज एक्झाम्पल नंबर सोळा. तुम्हाला विचारलं दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहेत का नाही ओळखा ठीक आहे. तर सुरुवातीला पहिली स्टेप काय करायची सांगितल्या पद्धतीनं, येथे टी वन इज इक्वल टू एट, टी टू बरोबर पाच, टी थ्री बरोबर नऊ आणि टी चार बरोबर तेरा बरोबर आहे हे दिलेलं तुम्हाला. पुढे पुढच्या स्टेपला काय करतं, डी वन पहिला डिफरन्स काढू. डी वन डी वनची किंमत किती तुमच्याकडे पाच वजा एक म्हणजेच चार उत्तर आहे. डी दोनचं उत्तर किती झालं बघा, नऊ वजा पाच बरोबर किती उत्तर येतं चार. म्हणजे जिथं काय आला डी एक बरोबर डी दोन बरोबर किती आला चार आला. म्हणजे दिलेली श्रेणी कशी आहे अंकगणितीय श्रेणी आहे. देअरफोर
दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे। ओके परत एकदा एक्सप्लेन करतो मी। T1 T2 T3 T4 आपल्याला दिलेले होते। मी काय केलं, मला अगोदर मानून घेतलं T1 T2 T3 T4 मानून घेतला आणि फरक घेतला। काय T1 बरोबर काय आला 5 - 1 म्हणजे T2 -T1 घेतला। बरोबर इकडे T2 कसं घेतला, T3 -T2 घेतला म्हणजे काय आलं 9 - 5 = 4 उत्तर घेतलं। म्हणजे दोघांमधला फरक कसा आहे, सारखाच होता। म्हणजे T1 = D1 = D2 = 4 म्हणजे दिलेली क्रमिका ही काय AP आहे। सो दिस इज द सिंपल फॉर्मॅट ऑफ द गिवन एक्झाम्पल। ठीक आहे, सो आपण अजून काय एक्झाम्पल बघूयात जेणेकरून तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल। की सर आता हे सर्व धन किमती होत्या, एखादा ऋण किमतीचं उत्तर घ्या म्हणजे आम्हाला लक्षात येईल। अजून आपण ऋण किमतीचं बघूयात काय। बरं, सर्व धनाचे घेतलं आपण एखादा वजाचं बघूयात जेणेकरून तुमचं अजून क्लिअर होईल। सपोज -2 - -6 - 10 - 14 उदाहरण क्रमांक 3। आता मी सांगितलं दिलेली क्रमिका दिली तुम्हाला -2 - -6 - 10 - 14 ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी ही क्रमिका आहेत का नाही आपल्याला काय करायचं, चेक करायचं आहे। बरोबर आहे, म्हणजेच आता बघा T1 = -2 T2 = -6 T3 = -10 T4 = -14 बरोबर आहे। आता सर्वात पहिली स्टेप लक्षात आली पाहिजे की काय करायचं, आपल्याला यांच्यातला फरक घ्यायचा। म्हणजे D = पहिला डिफरन्स घेऊ, काय येतो तो T2 - T1 म्हणजे दुसऱ्या पदामधून काय करायचं, पहिलं पद काय करायचं वजा करायचे। माझ्याकडे सर दुसरं पद -6 आहे वजा T1 काय आहे -2। बरोबर काय होईल आता -6, सर दोन्हीकडे वजा चिन्ह आहे म्हणून काय तयार झालं माझ्याकडं अधिक, पुढे काय आला 2 बरोबर काय उत्तर येतं -4। आलं लक्षात। आता D2 माझा काय होतो T3 - T2 तिसऱ्या पदामधून आता काय करू आपण, दुसरं पद वजा करू। तिसरं पद माझ्याकडे काय सर -10 आहे वजा, माझ्याकडे दुसरं पद काय आहे -6, काय होईल आता -10 वजा काय झाला अधिक झाला म्हणजे -6 म्हणजे काय उत्तर तयार झालं तुमचं -4। आता मित्रांनो जर नीट बघितलं तर D1 - 4 आहे आणि D2 काय आहे तुमच्याकडे -4 आहे, म्हणजे D1 - D2 - 4 म्हणून दिलेली क्रमिका ही AP आहे। आलं लक्षात, काय केलं तुम्ही T1 T2 T3 T4 मानून घेतलं, यांच्यातला पहिला डिफरन्स काढला, नंतर दुसरा डिफरन्स घेतला म्हणजे T2 - T1 घेतला बरोबर -6 - 2 बरोबर काय आलं -6 - 2 बरोबर -4 उत्तर आलं। सेम आहे T2 काय घेतलं मी T3 - T2 - -10 - T2 काय माझ्याकडे -6 - 10 - काय झाला अधिक झाला बरोबर -4 म्हणजे माझ्याकडे दोन्ही फरक कसे आले तुमचे -4 आले, जे की सारखेच आले म्हणजे दिलेली क्रमिका काय आहे AP आहे असं आपल्याकडे काय होतं सिद्ध होतं। बरोबर आहे, आता हा झाला एक टाईप। कधी कधी काय देतात, एखादी क्रमिका अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिताची श्रेणी आहे असं देतात, पण विचारता पुढचे 3 पदे काढा, पुढचे 4 पदे काढा। ठीक आहे, त्या टाईपचा आपण एखादा प्रश्न बघूया।
आता बघा काय दिले तुम्हाला, 5, 10, 15 आणि असं म्हटलं पुढील दिलेले एपीचे दिलेल्या एपीचे पुढील 3 पदे काढा. बरोबर, तुम्हाला एपी दिले त्याचे काय करायचे, पुढचे 3 पदं काढायचे. तर आता मी सर्वात अगोदर तुम्हाला ऑलरेडी काय दिलं, त्यांनी अंकगणित शिर्डी आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो आता आपण सोडूयात काय होत होते, काय दिलं बघा. टी वन ची किंमत किती आहे, 5. टी दोन ची किंमत किती आपल्याकडे, 10. टी तीन ची किंमत किती आहे, 15. आणि पुढच्या काढायच्या आपल्याला. बरोबर आहे, सर्वात अगोदर एपी आहे त्याच्यामुळे सिद्ध करायची गरज आहे का दिलेली क्रमिका ही एपी आहे का नाही. मग आता महत्वाचं काय आपल्याला, की डिफरन्स माहिती पाहिजे, त्याचा काय पाहिजे, फरक माहिती पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, फरक कसा काढायचा बघा. आता डी बरोबर टी दोन वजा टी एक म्हणजे काय आलं, 10 वजा 5 बरोबर किती उत्तर येतं, 10 मधून 5 गेले किती उत्तर राहिलं, 5. म्हणजे मला डी ची किंमत किती भेटली, कन्फर्म 5 भेटली. बरोबर आहे, आता पुढचं जे पद निघालं ते कोणतं, टी चार. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, टी चार. टी चार कसं फाइंड आउट करायचं, टी तीन अधिक डी. बरोबर आहे, टी तीन किती आहे, 15. टी तीन किती आहे, 15 अधिक डी ची किंमत किती तुमच्याकडे, 5. 15 अधिक 5 किती उत्तर आलं, 20. बरोबर आहे, नंतर टी पाच. टी पाच काय दिलं तुम्हाला, टी चार अधिक डी. मग सर माझ्याकडे टी चार किती, माझ्याकडे 20. 20 अधिक 5 = 25. नंतर पुढचं फाइंड आउट करायचं आपल्याला टी सहा, कारण 3 पदं काढायचे ना आपल्याला, शेवटचं पद जे टी सहा कसं काढायचं, टी पाच अधिक डी. मग टी पाच किती माझ्याकडे सर, 25 दिलेलं आहे. 25 अधिक 5 = किती झाले, 30. म्हणजेच मित्रांनो आपले पुढचे पद काय आले, 20, 25 आणि 30. दिस इज युअर फायनल आन्सर. शेवटी पूर्ण क्रमिक लिहायची, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. ही काय झाली तुमची, पुढची 3 पदं झाली. म्हणजे अशा पद्धतीनं हे उदाहरण सॉल्व्ह करायचे. म्हणजे किती मार्क्सला प्रश्न असा येतो, 2 मार्कांना. बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचा असतो की 2 मार्कांना असा प्रश्न सोडवण्यासाठी येत असतो. आपण एखादा अजून एक्झाम्पल बघूयात की पुढचे काही पदं काढण्यासाठी. ठीक आहे, पुढचे काय अजून पदं काढले, सपोज मी 2, 6 किंवा असं करू 2, 5, 8 आणि पुढचे काही पदं विचारले. ठीक आहे, पुढचे तुम्हाला विचारले 3 पदं काढा. काय दिलं आता, टी वन बरोबर तुम्हाला, म्हणजे त्याला आपण ए पण म्हणतो, किती म्हटलं तुला, 2. टी दोन किती आला आपल्याकडे, 5. टी तीन किती आला आपल्याकडे, 8. बरोबर आहे, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचा, डिफरन्स म्हणजे फरक दोघांमधला. फरक कसा फाइंड आउट करायचा, टी दोन वजा टी ए. सर माझ्याकडे टी दोन किती आहे, 5 दिलेलं आहे सर, 5 वजा उत्तर किती येतं टी वनचं, 2. म्हणजे उत्तर किती आलं, 3. म्हणजे मला एक कन्फर्म व्हॅल्यू भेटली, किती डी ची किंमत किती आहे माझ्याकडे, 3 आहे. आता पुढचं टर्म काढायची, म्हणजे ती कोणती आहे, टी चार. बरोबर आहे मित्रांनो, लक्ष ठेवा, टी चार काढायचं आहे तर काय करायचं, त्याच्या अगोदरची टर्म कोणती होती सर, टी तीन अधिक जो डिफरन्स आलाय ना तो घ्यायचा. बरोबर आहे, म्हणजेच आता किती आलाय, टी थ्री प्लस डी. मग आता टी थ्री ची किंमत किती तुमच्याकडे, 8. 8 अधिक 3 = किती तर आलं, 11. कारण डिफरन्स आपला किती होता, 3 होता. पुढचा फाइंड आउट करता टी पाच. टी पाच कसा फाइंड आउट करायचा, टी चार अधिक डी बरोबर टी चार किती आपल्याकडे सर, 11 आलाय, 11 अधिक 3
बरोबर 14 त्याच्या पुढचे कोणते T6 T6 काय येतो T5 अधिक T बरोबर 14 अधिक 3 बरोबर किती उत्तर आलं 17 म्हणजे मित्रांनो आपला फायनल आंसर काय येतो 11 14 आणि 17 ह्या तुमच्या काय झाल्या महत्त्वाच्या पुढच्या टर्म्स तयार झाल्या जेणेकरून सारखाच डिफरन्स प्रत्येकामध्ये तयार होतो आपण परत एकदा रिवाइज करूयात काय दिलं तुम्ही 2 5 आणि 8 विचारत दिलेला एपी चे पुढील तीन पदे काढा काय केलं मी T1 बरोबर 2 घेतला T1 T2 बरोबर 5 घेतला T3 बरोबर 8 घेतला आता पुढच्या स्टेपला काय घेतला डिफरन्स घेतला मी डिफरन्स कसा येईल T2 वजा 1 म्हणजे T1 काय झालं T2 वजा T1 म्हणजे T2 ची किंमत 5 वजा 2 बरोबर 3 उत्तर आलं माझ्याकडे फरक 3 चा आला म्हणजे T3 टी फरक कसा काढायचा T3 अधिक डी म्हणजे T3 ची किंमत 8 अधिक 3 बरोबर 11 आला T5 कसा T4 अधिक डी बरोबर 11 अधिक 3 बरोबर 14 उत्तर आलं आणि T6 म्हणजे T5 अधिक डी बरोबर 14 अधिक 8 बरोबर काय उत्तर आलं 17 म्हणजे या तुमचं फायनल उत्तर झालं असा प्रश्न बोर्ड परीक्षेला 2 मार्क असला हमखास विचारला जातो सो मित्रांनो एक्सरसाइज नंबर 3.1 आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत सो थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग थँक्यू सो मच